तर नमस्कार सगळ्यांना, मी कोमल बनसोडे, माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आम्ही खास एका ठिकाणी चाललोय, तर तुम्हाला पण घेऊन जाणार आहे तिथं, आणि तिथं गेल्याच्या नंतर पण शूटिंग काढणार आहे मी थोडीशी। तर माहीचं पप्पा म्हणजे तुमचं दाजी आज घरीच आहे, तर माहीनं बघा हा ड्रेस घातलाय, माहीला त्या दिवशी हा ड्रेस आणलाय। ही पद्धत आहे काय माही दाखवायची, कशी फिरती गुरु 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 गुरु। आणि हा ड्रेस आणलाय माहीला, कसा कलर वाटतोय बघा, कसा वाटतोय अगं, सरळ हो की तिरपी, काय होती तिरपी दिसतो का, असा सरळ दिसतो। आणि हे कसली पॅन्ट आहे, हे प्लाझो आहे, प्लाझो 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 पॅन्ट आहे। आणि ही दोन ड्रेस आहेत माहीला रोज वापरण्यासाठीच आणलेलं आहेत, तर मला आणखीन तयारी करायची, पण माझ्या अंगातली काही थंडी जाय नाही, त्यामुळं माझी तयारी राहिली करायची आणखीन। माही मॅडमची तयारी झाली, घर दाखवू का एकदा, सगळं झालंय काम बीम सगळं स्वच्छ, भांडी बिंडी, भांडी तर किती घासलेत मी आज, एवढा टप भरून मोठी पाटी भरून भांडी घासलेत मी आज। आणि सगळं काम पण झालंय, आता मी तयार होते। चला आता झाले मी तयार, झाले मी तयार, आता कोमल आता चालले ते बरं का बाहेर फिरायला, आता हे काय मास्क घेतलंय, आता ते त्यांची तयारी चालली आहे, पहिल्यांदा मास्क घ्यावा लागतंय बाबा, पहिल्यांदा आता बाहेर निघायला लागले ते, बघा बाहेर निघाले बाबा, बघा हे असंच जावं लागतंय ते आम्हाला सरकत सरकत, बघा आणि तिकडं तर बघा माही नटूनच बसली, बघा रिक्षा आली या, बघा रिक्षात ना हाल ना सुद्धा ते, बघा चांदणीची पण गाय चालली घ्या, आता चालल्या द्या बघा कोमल रिक्षाकडे चालल्या द्या, बघा असंच जावं लागतंय बघा रिक्षापर्यंत। आणि आता त्यांना कोण ठेवायला पण नाही, आता आम्ही दोघंच ठेवणार आहे मुलगीन मी, चालत चालत पसारा फिसारा काय असेल ती बाजूला ठेवत्याची, आता रिक्षेच्या दिशेनं निघाल्या होती, रिक्षेचा ड्रायव्हर कुठं गेलं, दुकानाला गेलं काय कोण असतो, खाली बसून चला पुढं चला रिक्षा पर्यंत बसूया, तोपर्यंत ड्रायव्हर येते रिक्षाचा, हे पुढचं अंगण आमच्या घराचं, तिकडे मावशी बसले त्या, त्यांना पण थंड वाजते, थंडी आहे बरं का आमच्याकडे, बघा कोमल ताईंनी पाय ठेवलेत, आता माहीन मी उचलून ठेवणार आहे, बघा ताई कशा बघा चढण्याचा प्रयत्न करतात, पण एकटीला नाही जमत चढायला, तर आता काही शूटिंग काढता येणार नाही, मोबाईल धरायला कोणच नाही, आम्ही मेन माहीच आहे, या असं धरलं या पाय आधी आत घाला लागतात, मुलीला वजन झेपत नाही ना, चला चला माहीला
सलमा ही पायदार है पावडर कशाला घेती ग पावडर बघा आता माही आली असं पायदार राहावं लागते आता पायदार राहायचं नाही का माही पायदर ती आणि मी उचलतो मागन तर आता बघा माहीन आणि मी कोमलला बसवलंय रिक्षात आता बसलेत ड्रायव्हर येते तर आणि इकडे मावशी बसले ते हे आमच्या घराच्या पुढचं वातावरण आहे काढायला लागले तर बघा आम्ही कुठं आलोय आम्ही आलोय कसली थंडी टाकून राहिल्या काय आवडते मसर मसर आवडते पाय घ्यायची का आपल्या घरी बघ तुम्हाला बघायचं का माझा पाय ही पाय आहे ना ह्याला खेट लाईन एक पाय खाली आहे म्हणजे ही पाय वाकडा होत नाही त्यामुळं ही असाच आहे पाय आज सुट्टे आहेत वाटतं ह्यांना आज ह्यांचं गटखाड आहे ही कोणती आम्ही जायचो ती इथं राहते ती बघा ही बैल गाडी कसली भारी आहे तर मला माझं लहानपण आठवलं कारण माझे आई वडील पण जायचे ना उसतोडीवरती त्यावेळेस आम्ही पण म्हणजे असं म्हणजे माझं लहानपण उसतोडीवरच गेलंय बघा हो का कसली भारी वाटते तर बघा तिथं कोपटा आहेत आणि सर्ग इथं बघा कसं बसलं दाजी शूटिंग काढू नका त्यांच्या चालल्या पोळ्याचा स्वयंपाक चाललाय त्यांचा बघा दाजींची बहीण आहे ही अहो तुम्हाला नाही घेत ऊस तोडायला ऊस तोडायला जातात अहो पण चेहरा दिसत नाही तर काय सांगता तुम्ही चेहरा दिसत नाही तुमचा फक्त स्वयंपाक करता एवढं दिसताय तुम्ही दाखवते मी तुम्हाला परत व्हिडिओत दाजी कसं बसले तया तिथं चटई टाकून मस्त पैकी जेवायचंय का काय माही गेली तिकडं इकडं बघा कसं मस्त आहे वातावरण हे मला बैल दिसले आमची पण बैल होती बरं का आमच्या वडिलाची त्याचं नाव एकाचं नाव हे होतं त्या बैलांचं नाव नंद्या आणि गोविंद्या होती आम्ही म्हणजे आमचं वडिलांकडं दोन बैल होती ना आमच्या वडिलांकडं पण गुरं होती आणि ती असं आमच्याकडं पण असली होती गाडी टायरची बैलगाडी तर त्यांचं नाव नंद्या आणि गोविंद्या होती आमच्या बैलांची लय भारी बैल होती अशीच होती पांढरी शिपट नसती लय मस्त होती आठवते मला सगळं आई वडिलांनी उस्तरी पण केली माझ्या